पांढरे कावळे हे आश्चर्यकारकपणे दुर्मिळ पक्षी आहेत, जे त्यांच्या आश्चर्यकारक पांढऱ्या पंखांसाठी ओळखले जातात. हे त्यांच्या अद्वितीय रंगामुळे इतर कावळ्यांपेक्षा वेगळे दिसतात. पांढरे कावळे खास असतात कारण ते नेहमीच्या काळ्या कावळ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांच्या पांढऱ्या पंखांमुळे ते बर्फाच्या कावळ्यासारखे दिसू शकतात. ते जादुई पक्ष्यांसारखे आहेत कारण ते खूप असामान्य आहेत. पांढरा कावडा पाहून लोक अनेकदा आश्चर्यचकित होतात. लहान मुलांना पांढरे कावळे आवडतात कारण ते खूप अनोखे आणि आकर्षक असतात. लोक कधी कधी त्यांच्या रंगामुळे त्यांना इतर प्रकारचे पक्षी समजतात. पांढऱ्या कावड्यांना कधी कधी रंगद्रव्य नसल्यामुळे अल्बिनो कावडे म्हणतात. पांढऱ्या कावड्यांना गुलाबी डोळे असतात हे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ते सहसा काही संस्कृतींमध्ये नशिबाचे प्रतीक मानले जातात. हे पक्षी अत्यंत हुशार आहेत आणि ते मानवी चेहरे देखील ओळखू शकतात. पांढरे कावडे सामाजिक पक्षी आहेत आणि बहुतेक वेळा कडपात राहतात. ते विविध प्रकारचे आवाज आणि कावकाव वापरून एकमेकांशी संवाद साधतात. पांढरे कावडे जगाच्या वेगवेगळ्या भागात आढळतात परंतु ते फारच दुर्मिळ आहेत. ते जंगले, शेत जमीन आणि शहरी भाग यासारख्या जागी राहतात. पांढरे कावडे सर्व पक्षी आहेत म्हणजे ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात. त्यांच्या आहारात बिया, कीटक, लहान सस्तन प्राणी आणि अगदी कॅरियन यांचा समावेश होतो. हे पक्षी कीटकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करून परिसंस्थेत महत्वाची भूमिका बजावतात. पांढरे कावडे आयुष्यभर सोबती करतात आणि उंच झाडांमध्ये एकत्र घरटे बांधतात. ते साधारणतः एका क्लच मध्ये सुमारे 3-7 अंडी घालतात. नर आणि मादी दोन्ही पांढरे कावडे अंडी उबवतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पालक पिल्लांची काळजी घेतात आणि ते उडू शकत नाहीत तोपर्यंत त्यांना खायला देतात. पांढऱ्या कावड्यांचे आयुष्य 7-8 वर्ष जंगलात असते. त्यांना गरुड, घुबड आणि मोठ्या शिकारी पक्ष्यांकडून धोक्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक पांढरा कावडा नैसर्गिक जगाच्या सौंदर्य आणि आश्चर्याची आठवण करून देतो.